ईडीची कारवाई ही राजकीय दृष्टीने प्रेरित झालेली कारवाई आहे असं मला सकृत दर्शनी दिसतं. कारवाई झाली पाहिजे काय तर 100% झाली पाहिजे. आणि ही गेल्या अनेक वर्षापासून आम्ही मागणी करतोय, रस्त्यावर आंदोलन करतोय, न्यायालयामध्ये दाद मागितली. मी स्वतः महाराष्ट्रातले जे 43 सहकारी साखर कारखाने विकले गेलेले आहेत ते कवडीमोल किमतीने विकले गेले आहेत आणि त्याला 89 लोक जबाबदार आहेत. आणि यांच्या विरोधामध्ये मी मुंबई हायकोर्टामध्ये 5 वर्षापूर्वी याचिका दाखल केलेली आहे. दुर्दैवानं ती बोर्डावर आली नाही आणि कोर्टानं फक्त एवढंच सांगितलं की FIR दाखल करा आणि पोलीस कारवाई सुरू झाल्यानंतर मग कोर्टाकडे या. आणि पोलिसांनी कारवाई सुरू केली नाही. मी ईडीच्या दारामध्ये हेलपाटे घातले, इन्कम टॅक्स विभागाच्या दारामध्ये हेलपाटे घातले, सेबीकडे गेलो, मनी लॉन्ड्रिंगचा मुद्दा उपस्थित केला. कारण एवढे पैसे आले कुठून कारखाने विकत घ्यायला हा खरा प्रश्न होता. राज्यातल्या ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका बंद पडल्या त्याच्यामध्ये अनेकांच्या ठेवी बुडल्या, अनेकांचे पैसे बुडले. राज्य सहकारी बँकेवर आजही प्रशासक आहे. हा महाराष्ट्रातल्या जनतेचा पैसा आहे. या 43 सहकारी साखर कारखान्यांना राज्य सरकारनं कर्जाला हमी दिलेली होती, ते राज्य सरकारचे पैसे बुडाले. आणि हा सगळा एक व्यापक असा मोठा घोटाळा आहे सरकारच्या तिजोरीवर, त्याचबरोबर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या पैशावर टाकलेला हा दरोडा आहे. आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे. या मताचा मी आजही ठाम आहे आणि ती चौकशी झाली पाहिजे. परंतु ईडी आज ज्या पुराव्याच्या आधारानं चौकशी करायला आल्या ते पुरावे 5 वर्षापूर्वी मी त्यांच्याकडे दिलेले आहेत. आणि ते या घोटाळ्यामध्ये या साखर कारखाने खरेदीच्या व्यवहारामध्ये महाराष्ट्रातले सर्वपक्षीय नेते आहेत, एकही पक्ष याच्यापासून अलिप्त नाही. या सगळ्या नेत्यांनी मिळून हा दरोडा टाकलेला आहे. परंतु ईडी दिल्लीकरांना सोय होईल अशी, दिल्लीकरांना जे त्रासदायक करतात त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी अशा प्रकारे तपासाचं नाटक करतं. मला माहिती आहे हे सुद्धा फक्त तपासाचं नाटकच होणार आहे. आणि दिल्लीमध्ये खलबत झाली, बैठक झाली की तपास शांत होणार आहे.